कोरोनाच्या अनुषंगाने बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 3 व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांनी व्हेंटिलेटर स्वीकारले. आणि ही इन्फ्रास्ट्रक्चर अधिकाधिक उपलब्ध करून द्यावं यामागची एमईची भावना आहे. आता व्हेंटिलेटर डोनेट केले म्हणजे पेशंट यावे जगदंबेच्या कृपेनं असं काही होऊ नये, तयारी असावी, त्यांचंही योगदान यामध्ये असावं एवढाच एक प्रामाणिक हेतू त्यामध्ये होता. आणि या भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर अधिक चांगलं बलदान करण्याचा एक प्रामाणिक हेतू यामध्ये आहे. एक एक्सरे मशीन 5-7 दिवसात ही अजून पोचायची आहे. एक्सरे मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतोय. कोरोनाच्या डायग्नॉसिसला इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला एक्सरे मशीन लागते, तीसुद्धा आपण एक साधारण मला वाटतं 4-5 दिवसात ती आपल्याला उपलब्ध होऊन जाईल. कोरोनाच्या विरुद्ध लढ्यात ही भेट अतिशय मोलाची असून इतरांनी सुद्धा अमरसिंह पंडित यांच्याप्रमाणे पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आपल्याला त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांमधून अशा सर्व कंपन्यांकडून शासनाच्या स्पेसिफिकेशनचे 3 व्हेंटिलेटर्स आज आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. याबद्दल मी पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या वतीने अमरसिंह पंडित साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतरही आणखी मदत करण्याची घोषणा अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली.